बामनोली तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीने कुपवाड एमआयडीसीतील 74 उद्योजकांना शासनाच्या नियमानुसार घरपट्टी कर आकारणी करावी, तसेच एमआयडीसी व ग्रामपंचायत यांनी कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकांना दुहेरी व अन्यायकारक घरपट्टी कर आकारणी करू नये, अन्यथा उद्योजकांच्या हितासाठी कृष्णा व्हॅली चेंबर शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, सर्व संचालक यांनी दिलाय. मालू व गुरव म्हणाले, बामनोली ग्रामपंचायत हद्दीतील काही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरण झाली आहे. त्यामध्ये 74 प्लॉट आहेत. तेच प्लॉट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 99 वर्ष कराराने उद्योजकांना दिलेले आहेत. सदर प्लॉट धारकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा, पथदिवे, रस्ते आदी मूलभूत सुविधा दिल्या जातात. एमआयडीसीकडून या सुविधांबाबत कुपवाडमधील उद्योजकाकडून सर्व्हिस चार्ज वसूल केला जातो. त्यामुळे बामनोली ग्रामपंचायतीने कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकांना कोणत्याही सुविधा न देता घरपट्टी व पाणीपट्टीची कर मागणी करणे अन्यायकारक आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वसूल केलेल्या करांच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम स्वतःकडे ठेवून उर्वरित 50% रक्कम ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे. एमआयडीसी किंवा ग्रामपंचायत यापैकी एकाच प्रशासनाने कर आकारणी करून ती दोन्ही प्रशासनांनी 50% प्रमाणे वाटून घेणे गरजेचे आहे. मात्र दोन्ही विभागाने उद्योजकाकडून कर आकारणी करू नये. एमआयडीसी प्रशासनाकडून कुपवाड एमआयडीसीतील भूखंड धारकांना ज्या पद्धतीने कर आकारणी करते त्याच पद्धतीने ग्रामपंचायतीने सुद्धा कर आकारणी करणे गरजेचे आहे. कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकांना एकाच सुविधेसाठी दुहेरी कर आकारणी करू नये. शासनाच्या नियमानुसार उद्योजकांच्या संमतीने कर आकारणी निश्चित करावी. कुपवाड एमआयडीसीतील दुहेरी कर आकारणी रद्द करावी. एमआयडीसीचे कर भरण्यास उद्योजक तयार आहेत, मात्र ग्रामपंचायतीने आकारलेल्या अन्यायकारक कर आकारणीस कृष्णा व्हॅली चेंबरचा विरोध आहे. शासनाच्या नियमानुसार कर आकारणी न झाल्यास उद्योजकांच्या हितासाठी वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही कृष्णा व्हॅली चेंबरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी संचालक रमेश आरवाडे, दीपक मर्दा, रतिलाल पटेल, हरिभाऊ गुरव, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा, रागिनी पाटील, पांडुरंग रुपणर, राजगोंडा पाटील, दिनेश पटेल उपस्थित होते. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.